प्रीती संगमावर श्रीनिवास पाटील आणि अजित पवार एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. श्रीनिवास पाटील अजित पवारांसोबत दिसले त्याच्यामुळे चर्चांना उधाण आलंय. श्रीनिवास पाटील सुद्धा दादांसोबत जाण्यासंदर्भात सूचक विधान करताना पाहायला मिळाले. शरद पवारांसोबत असणारे श्रीनिवास पाटील मात्र आता अजित पवारांसोबत ते दिसले त्याच्यामुळे सूचक विधान देखील त्यांनी त्याच्या संदर्भातलं केलं. त्याच्यामुळे ते सुद्धा आता अजित पवारांच्या गटात जाणार का अशा चर्चा आहेत. आज अजित पवारांनी प्रीती संगमावर अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण यांना आणि त्यावेळेला श्रीनिवास पाटील त्यांच्या सोबत होते. निवडणुकीत तुमच्या नावाची चर्चा आहे, सारंगबाबांच्या नावाची चर्चा आहे, विरोध आहे, समर्थन आहे, नेमकं काय सुरू आहे? आता चर्चेनंच प्रश्न सुटतात. ताक घुसळच्या लोणी येत नाही आणि लोणी कडूनच तूप होत नाही. ते तुमच्या ताटात यावं चमच्यानं पळीनं अशी माझी इच्छा. कोण रिंगणात असेल? तुम्हाला तातडीनं मुंबईला बोलवलं गेलं होतं, तुम्ही त्यानंतर तिथं बैठक झाली तुमची, काय नेमकं बैठक? चर्चा व्हावी बाबा, कसं आहे, कोण आहे, पुढे कोण आहे, त्यानंतर कोण येईल, डाव्या हाताला कोण, उजव्याला कोण, कोण आयत्या वेळेला जाईल, कोण आयत्या वेळेला येईल.